नमस्कार, कुपित मरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नारळी पर्वेनिमित्त ओल्या नारळाच्या करंजा बनवणार आहोत। आधी आपण करंजीचे पीठ मळून घेऊ। याकरता लागणारं साहित्य आहे एक वाटी मैदा, एक वाटी बारीक रवा। या ठिकाणी रवा मी मैद्याच्या समप्रमाणात वापरत आहे, यामुळे करंजीचे आउटर लेअर खूप क्रिस्पी होते। याचबरोबर लागेल 4 टेबलस्पून तूप आणि लागेल चवीनुसार मीठ। एका मिक्सिंग बोलमध्ये मैदा, रवा आणि मीठ काढून कोरडेच मिक्स करून घ्या। याच्यावर कडकडीत तुपाचे मोहन टाकून छान मिक्स करून घ्या। आता पीठ मळायला सुरू करू। इथे मी पाणी वापरत आहे, तुम्ही याच्या बदल्यात दूध देखील वापरू शकता। पाणी थोडे थोडे टाकून पीठ अगदी घट्ट मळून घ्या। पीठ मळण्याकरता इथे मी अर्धा ग्लासापेक्षा थोडेसे जास्त पाणी वापरले आहे। तुम्ही जर जाडसर रवा वापरला तर थोडेसे आणखीन पाणी लागेल। पिठावर झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास सेट होण्याकरता बाजूला ठेवून द्या। यानंतर करंजीच्या आतील सारण तयार करून घेऊ। याकरता लागणारं साहित्य आहे 2 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी किसला गूळ, 1 टीस्पून खसखस, 1 टीस्पून वेलची पावडर आणि लागतील 1-1 टीस्पून प्रत्येकी मनुके, काजूगर, बदाम आणि पिस्ता या सगळ्यांचे बारीक तुकडे। आधी एक पॅन गरम करून यात खसखस भाजून घ्या। यानंतर याच्यात ओलं खोबरं, किसलेला गूळ टाकून छान परतत राहा। या ठिकाणी सारणातील पाणी पूर्ण आटले आहे। आता याच्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स टाकून छान मिक्स करून घ्या आणि तयार सारण एका प्लेटमध्ये थंडवण्याकरता काढून ठेवून द्या। आपल्याला असे मोकळे मोकळे सारण हवे आहे, यामुळे करंजी मऊ नाही पडत। यानंतर पोळीवर लावण्याकरता साठा तयार करून घेऊ। याकरता 2 टेबलस्पून तूप घेऊन यात 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकून छान मिक्स करून घ्या। आपला साठा तयार आहे। आता आपले सारण थंड झालेले आहे आणि साठाही तयार आहे। बरोबर अर्धा तासानंतर मळलेले पीठ हे असे दिसते। आपण रवा आधी भिजत न घातल्यामुळे हे पीठ आणखीन थोडे घट्ट झाले आहे। आता हे पीठ 2 ते 3 मिनिटे वरवंट्याने पाणी न वापरता ठेचून घेऊयात, जेणेकरून पीठ थोडेसे सॉफ्ट होईल आणि लाटतानाही सोपे जाईल। तयार पिठाचे 3 एकाच आकाराचे गोळे करून घ्या। यानंतर 1-1 गोळ्यांची पोळी लाटून घेऊयात। अशा प्रकारच्या पातळ पोळ्या तुम्ही लाटून घ्या। या ठिकाणी तिन्ही पोळ्या लाटून घेतल्या आहेत। एका पोळीवर साठा व्यवस्थित लावून घ्या। यानंतर वर दुसरी पोळी टाकून वर साठा लावून घ्या। याचप्रमाणे तिसऱ्या पोळीवरही साठा अगदी व्यवस्थित लावून घ्या। तिन्ही पोळ्यांचा एकत्रित एक टाईट रोल करून घ्या। रोलचे साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटर इतके काप करून घेऊयात। यानंतर एक गोळा घेऊन एका बाजूला प्रेस करून पारी लाटून घ्या। किंवा गोळा असा सेंटरला प्रेस करून पारी लाटू शकता। दोन्ही प्रकाराने करंजीला खूप लेयर्स छान सुटतात। या ठिकाणी मी करंजीचा साचा वापरत आहे, जर तुमच्याकडे असेल तर पारी साच्यावर ठेवून सारण भरून घ्या। काठाला पाणी किंवा दुधाचे बोट फिरवून साचा बंद करून प्रेस करून एक्स्ट्राचे पीठ काढून घ्या। करंजी तळण्याकरता तयार आहे।
आणि तुमच्याकडे करंजीचा साचा नसेल तर पारीत सारण भरून काठाला पाणी किंवा दुधाचे बोट फिरून कडा बंद कराव्यात. आणि वर मुरड घालावी. यानंतर करंजी फ्राय करताना तेल गरम झाल्यानंतर करंज्या तेलात सोडाव्यात आणि गॅस मंद आचेवर ठेवावा. मध्ये मध्ये झाराने पलटत राहा. मंद आचेवरच तळल्यामुळे करंजीला छान असा क्रिस्पीनेस येतो. या ठिकाणी करंजीला गोल्डन ब्राऊन कलर आलेला दिसत आहे. आता करंजी टिश्यू पेपरवर काढून घ्या. याच प्रकारे राहिलेल्या करंज्या करून त्या फ्राय देखील करून घ्याव्यात. या करंज्यातील एक करंजी मी दाखवत आहे. या ओल्या नारळाच्या करंज्या खूप कुसकुशीत आणि कुरकुरीत झालेत, तुम्हाला नक्कीच आवडतील. येणाऱ्या नारळी पौर्णिमेला तुम्ही जरूर करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कुकीत मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.